सर्व राज्यांपैकी महाराष्ट्र सर्वात बाधित राज्य ठरले. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 16,798 केसेसची नोंद झाली. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,233 नवीन केसेसची नोंद झाली आहे. जगभरातच नव्हे तर महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसने थैमान घातले. दिवसागणिक राज्यात कोरोनाचे रुग्ण हे वाढत आहेत. अशा मध्ये आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय त्या वॅक्सिनकडे. जगभरात कोरोना व्हायरसवर वॅक्सिन बनवण्याचं काम जोमाने सुरू आहे. वॅक्सिन म्हणजे नेमकं काय आणि कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनसाठी किती वेळ लागू शकतो सांगतात डॉक्टर लक्ष्मण जेसानी. नमस्ते, मी डॉक्टर लक्ष्मण जेसानी आहे. मी आहे कन्सल्टंट इन्फेक्शियस डिझीज स्पेशलिस्ट अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई. तर आज आपलं डिस्कशन आहे वॅक्सिन बद्दल. तर पहिला प्रश्न हे आहे की वॅक्सिन काय असतं. तर वॅक्सिन फ्रेंड्स एक प्रकारची औषध असतं जे जेव्हा आपण घेतलं तर आपल्या प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. म्हणजे हे एक प्रकारचं प्रिव्हेंटिव्ह औषध आहे जे आपल्याला घ्यायला पाहिजे तर आपल्याला इन्फेक्शन होणार नाही. दुसरा प्रश्न हे आहे की वॅक्सिन डेव्हलपमेंटसाठी किती टाइम लागतं. तर ॲक्च्युली त्याची आन्सर आहे त्याचे बरेच दिवस लागतंय, बरेच वर्ष लागतंय. कारण ते वॅक्सिनला डेव्हलप करावे लागतं, बरोबर आहे की नाही ते चेकिंग करावे लागतं. तर एक वॅक्सिनला डेव्हलपमेंटसाठी किती स्टेजेस असतं. तर फ्रेंड्स जे व्हेरियस स्टेजेस असतं एक वॅक्सिन डेव्हलपमेंटसाठी. पहिला स्टेज असतं एक्सप्लोरेटरी स्टेज. त्या स्टेजमध्ये ते बघतोय वेदर ते वॅक्सिन अवेलेबल आहे, वॅक्सिन कसं बनायचं, कसं करायचं, त्या ते सेफ आहे की नाही हे सगळं बघायचं. नेक्स्ट स्टेज असतं प्री क्लिनिकल डेव्हलपमेंट. ते प्री क्लिनिकल डेव्हलपमेंटमध्ये ते बघतोय ते वॅक्सिनला कसं बनायचं. कारण ते लॅबमध्ये ते ऑर्गॅनिझम जे असतं त्याला आपण शोधून बघतोय, त्याला बघतोय ते त्याची अँटीजेन अँटीबॉडी ते कसं रिॲक्शन होत आहे आणि अकॉर्डिंगली त्याचे वॅक्सिन बनावे लागतं. नेक्स्ट स्टेज असतं क्लिनिकल डेव्हलपमेंट. क्लिनिकल डेव्हलपमेंटमध्ये पेशंट्सला पहिल्या ॲनिमल्सला आणि त्याच्यानंतर ह्युमन बिईंगला ते वॅक्सिन्सचे ट्रायल बघतो. तर त्याची 4 फेजेस असतं. पहिला फेज शॉर्ट स्केल फेज असतं, तिथे ॲनिमल्समध्ये आणि स्टार्टिंगमध्ये ह्युमन्समध्ये ट्राय करतो. सेकंड फेजमध्ये ह्युमनची ट्रायल्स असतं, ते लार्ज स्केल असतं आणि बघायचं असतं ते एफिकेसी कसं आहे त्याचं. एफिकेसी म्हणजे ते व्हायरस किती, ते वॅक्सिन किती काम करणार आहे ते बघायचं. फेज 3 स्टडीमध्ये ते बघतोय ते वॅक्सिनची एफिकसी कसं आहे आणि सेफ्टी कसं आहे. आणि फायनली फेज 4 ते बघतोय ते वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट्स वगैरे आहे की नाही. ते फेज 4 पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स पण आपण सांगतो म्हणतोय. तर हे 4 स्टेजेस क्लिनिकल डेव्हलपमेंटचं आहे. एकदा क्लिनिकल डेव्हलपमेंट झालं, वॅक्सिन रेडी आहे, ते ह्युमन्सवर ट्रायल केलेलं असेल, त्याच्यानंतर ते रेग्युलेटरी बॉडीमध्ये जातोय. युजली ते FDA असतं. ते FDA अप्रुव्हल भेटलं तर ते वॅक्सिन मार्केटमध्ये रिलीज करतोय आणि एकदा मार्केटमध्ये रिलीज करतोय त्याच्यानंतर त्याची क्वालिटी कंट्रोल हे बघतोय. तर असं वेरियस स्टेजेस आहे, फ्रॉम एक्सप्लोरेटरी स्टेज, प्री क्लिनिकल स्टेज, क्लिनिकल स्टेज. क्लिनिकल स्टेजमध्ये 4 फेजेस आणि त्याच्यानंतर आहे पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स आणि क्वालिटी कंट्रोल, असं त्याची पद्धती आहे. तर दुसरं प्रश्न विचारलेलं आहे की कोरोना वॅक्सिनला किती वेळ लागेल. फ्रेंड्स कोरोना वॅक्सिनला 6 to 1 year टाइम लागणारच आहे. कारण वॅक्सिन अंडर डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट आहे. ऑलमोस्ट अराउंड 80 to 110 वेरियस ग्रुप्स आहे ऑल ओव्हर दी वर्ल्ड. ते वॅक्सिनवर शोधून वॅक्सिन कसं स्टार्ट करायचं याच्याबद्दल बघतोय. तर वेरियस स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंटमध्ये आहे वॅक्सिन, पण स्टील वॅक्सिन विल टेक 1 year ॲटलीस्ट टू कम. साधारण वॅक्सिन हे 4 टप्प्यांमध्ये बनवलं जातं आणि मग ते प्राणी आणि मनुष्यावर त्याची तपासणी केली जाते. सध्या भारतात लॉकडाऊन 3.0 सुरू आहे आणि 17 May हा सुरू राहणार आहे. मात्र हे लॉकडाऊन संपुष्टात येईल की अजून वाढवलं जाईल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.